नागपूर येथील मारवाडी समाजाबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल मारवाडी समाजाचा शांती मूक मोर्चा व जाहीर निषेध. नागपूर येथे झालेल्या मारवाडी फाउंडेशन द्वारे दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती वितरण सोहळ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल मारवाडी समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी राठे जिनिंग फॅक्टरी ते SDO कार्यालयावर शांतताप्रिय असा मूक मोर्चा काढून SDO ला निवेदन दिले. यावेळी सकल मारवाडी समाजाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. तर तालुक्यातून जवळपास 400 ते 500 समाज बांधवांची उपस्थिती होती. यासाठी तालुकाभर सर्वांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. सकल मारवाडी समाजाने SDO यांना निवेदन देऊन सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर जाहीर माफी मागावी असे निवेदन दिले. मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात समस्त मारवाडी समाजाबद्दल, मारवाडी समाज हा एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज असे अनुद्गार अपशब्द मारवाडी समाजाबद्दल काढलेत आणि मारवाडी समाजाच्या भावना खऱ्या अर्थाने दुखावल्या गेल्या. भावना यासाठी दुखावल्या गेल्या की मारवाडी समाज हा नेहमी सेवाभावी समाज, मारवाडी समाज हा नेहमी दानी समाज म्हणून ओळखला जातो. या देशाला सगळ्यात जास्त कर जमा करून देणारा समाज, किंवा आयकर असेल किंवा इतर टॅक्सेस असतील, सर्वात जास्त टॅक्स भरणारा समाज आणि त्या माध्यमाने देशाचा विकास करणारा समाज हा मारवाडी समाज, अशी मारवाडी समाजाची ओळख असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांनी जे अनुद्गार मारवाडी समाजाबद्दल काढलेत, ताबडतोब त्यांनी या अनुद्गाराबद्दल माफी मागावी, खेद व्यक्त करावा. पूर्ण देशभर त्यांचा मारवाडी समाजाच्या वतीने निषेध सुरू आहे आणि सुरूच राहील. जोपर्यंत ते माफी मागत नाही किंवा खेद व्यक्त करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पायरी पायरीने असंच पुढे सुरू राहील, अशी मी समस्त मारवाडी समाजाच्या वतीने इथे आपणास घोषित करू इच्छितो.